या सॅलनमध्ये अडकलेलो आहे आणि सध्या आम्हाला पाण्याची गरज आहे आणि परत इथून जेवढं लवकरात लवकर होईल आपण बाहेर काढण्याची कृपया व्यवस्था करावी. मी आशा भारुडे, महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेलो आहे. आम्ही आजूबाजूला सगळ्या पूर परिस्थिती आहे, आमच्याकडे प्यायला पाणी नाही, खायला काही नाही आहे आणि या बोगीमध्ये साप घुसला आहे, तर कृपा करून आम्हाला बाहेर काढण्याची व्यवस्था करावी जेणेकरून आम्ही सेफ राहू. राजेंद्र केसवानी, मी आणि आमचे सगळे प्रवासी लोक इथं कालपासून अडकलेला आहे. इथं आम्ही म्हणजे पाण्यात फसलेला आहे महालक्ष्मी एक्सप्रेस आणि इथं गव्हर्नमेंटचं काही पण अजून पण रेस्क्यू आलेलं नाही. प्लीज गव्हर्नमेंटनं काहीतरी त्याच्यात करावं. आता आपण आहोत बदलापूर कर्जत या महामार्गावर. बदलापूरहून कर्जतकडे जाणारा आणि चामटोलीच्या मध्ये, चामटोली आणि कासगाव या दोन गावांच्या मध्ये संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली आलेला आहे आणि त्यालाच लागून पॅरल रेल्वे रुळ जात आहे, जे बदलापूर ते कर्जतच्या दिशेने आणि पुण्याच्या दिशेने जाणारी जी रेल्वे वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सकाळी जी मुंबईवरून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस आहे ती कासगावच्या इथे पुरामुळे अडकलेली आहे. उल्हास नदीच्या पात्राला लागूनच रेल्वे रुळ असल्या कारणाने ही एक्सप्रेस पूर्ण पाण्याखाली अडकलेली आहे. गेल्या 3 तासापासून या याच्यातून एक्सप्रेस मधून प्रवाशांना काढण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र पाण्याची पातळी धोकादायक असल्यामुळे ते शक्य झालेलं नाही. त्यासाठी आता थेट NDRFची या टीमची मदत घेण्यात आलेली आहे, परंतु NDRFच्या टीमच्या माध्यमातून देखील एवढ्या प्रवाशांना एकटं काढणं शक्य नसल्यामुळे आता नौदलाचे हेलिकॉप्टर्स इथे पाचारण करण्यात आलेले आहेत. 2 हेलिकॉप्टर्स आलेले आहेत, त्यांचं आता लोकेशन घेण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून लोकेशन एकदा फिक्स झाल्यानंतर त्यांना काही प्रवाशांना बाहेर काढता येणं शक्य होईल का याची पडताळणी करतात. गेल्या 1/2 तासापासून हेलिकॉप्टर इथे विक्या मात्र, जेणेकरून प्रवाशांमध्ये जरा सुरक्षेची भावना निर्माण व्हावी या हेतूने हेलिकॉप्टरचे इथे फेऱ्या सुरू आहेत. आता लोकेशन एकदा डिटेक्ट झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या अडकलेल्या 1800 ते 2000 प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता ही परिस्थिती बघता उल्हास नदीच्या पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाहीये आणि पोलीस प्रशासन आणि NDRFची टीम पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पाहत आहे. तोपर्यंत नौदलाचे हेलिकॉप्टर कुठपर्यंत मदत करतात ते पाहण्याचं असू ठरणार आहे.